नमस्कार शेतकरी मित्रांनो, नव भारत टीव्ही यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीचे उत्पादन बरेचसे शेतकरी घेत असतात, कारण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीला मार्केट देखील असतं। सध्या मित्रांनो मार्केट आहेच, भरपूर मार्केट आहे सध्या कोथिंबीरीला, पण उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर आणणं देखील तितकंच खूप आपल्या शेतकऱ्यांना अवघड असतं, कारण सध्या टेम्परेचर मित्रांनो 40 पुढे देखील गेलेलं आहे। अशा वेळी कोथिंबीर ही एकदम कवळं पीक असतं, कारण पानं असतात बारीक बारीक आणि ती मित्रांनो एकदम ह्या टेम्परेचरला टिकत देखील नाही, त्याच्यामुळे ही आणायसाठी देखील खूप आपल्या शेतकऱ्याला त्रास असतो। पण मित्रांनो जर कोथिंबीर चांगली आली तर आपल्याला त्याच्यापासून सध्या बाजारभाव देखील एका पेंडीला 10 ते 15 रुपयाचा बाजारभाव आहे, त्याच्यामुळे त्याच्यापासून चांगले पैसे देखील भेटतात। असंच मित्रांनो आज एका शेतकऱ्याने आपण प्रत्यक्ष मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उन्हाळ्यामध्ये जर कोथिंबीरीची आपल्याला चांगली उगवण करायची असेल तर आपण कशा पद्धतीने कोथिंबीरीची उगवण करायची, कशा पद्धतीने धणे रगडून घ्यायचे, कशा पद्धतीने आपण त्याची धण्याची डुबणी करायची किंवा साऱ्यामध्ये टाकायचे किंवा कसं धणं वळवून घ्यायचं, ही संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली होती ना। अशा पद्धतीने कोथिंबीर टाकलेली आहे आणि ती कशी उगवलेली आहे आज आपण ती संपूर्ण माहिती त्या शेतकऱ्यांकडून बी जाणून घेऊ, आणि त्यांनी कशा पद्धतीने कोथिंबीर टाकलेली आहे, कशी उगवलेली आहे, ही सगळी माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कारण मित्रांनो कोथिंबीरीचं उत्पादन सध्या उन्हाळ्यामध्ये घ्यायचं म्हटलं तर शेतकऱ्यांना खूप फायद्याचं आहे। आणि उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरीचं उत्पादन घेताना मित्रांनो बरेचसे वेळी असं होतं की पेशल जर आपण कोथिंबीर करायला लागलो मित्रांनो, तो पेशल कोथिंबीर उन्हामुळे येत देखील नाही किंवा काही वेळेस पिवळी पडत असते कोथिंबीर, काही वेळेस मित्रांनो नुसता पाला पिवळा पडतो आणि नुसती एक शेवडी कोथिंबीर होती, म्हणजे त्याला पालेदारपणा देखील येत नाही। मग अशा वेळी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जर पालेदारपणा कोथिंबीरला आणायचा असेल, काळोखी आणायची असेल, तर मित्रांनो आपल्याला देखील त्या कोथिंबीरीला वातावरण तसं असायला हवं किंवा गारवा देखील तसा असायला हवा। तर आज आपण तशीच कोथिंबीर पालेदार पानं आहे, काळोखी देखील आहे, मी तुम्हाला प्रत्यक्ष ती व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण त्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर तशा पद्धतीने सांभाळलेली देखील आहे। तर आता आपण प्रत्यक्ष कोथिंबीर देखील दाखवू आणि त्या शेतकऱ्यालाच विचारू की बाबा कशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीरीचं नियोजन केलेलं आहे। तर आता आपण प्रत्यक्ष त्या शेतकऱ्याला विचारू की बाबा कशा पद्धतीने तुम्ही कोथिंबीरीची जी साऱ्यामध्ये टाकलेली आहे आणि तिला तुम्ही कुठलं कशा प्रकारे ती उगवण देखील तुमची उन्हाळ्यामध्ये झाली आहे, तर आता आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याला विचारूया। तर मला सांगा की आता ही तुम्ही जी कोथिंबीर टाकलेली आहे ही किती दिवस झालं कोथिंबीर टाकलेली? आता जवळजवळ ह्या कोथिंबीरीला 3 आठवडे झालेत, आणि कोथिंबीर टाकायची म्हणजे पहिल्यांदा म्हणजे टाकू वाटत नव्हती, पण जेव्हा तुमचा व्हिडिओ बघितला बर जी आधुनिक माहिती तुम्ही त्याबद्दल दिली सगळी, मग ती व्हिडिओमधली माहिती बघून मला पण आवडली। आणि असं बरेच वेळा आम्ही काय करतो की सारखं ऊस 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 काय होतंय की लय रानाची पर कॅपॅसिटी खराब झाली आहे, मग त्यासाठी म्हणलं नवीन काहीतरी बदल करण्यासाठी कोथिंबीर कराव, मग कोथिंबीर करायचं म्हणलं की मग पहिल्यांदा तुमचा व्हिडिओ बघितला, व्हिडिओ बघितल्यानंतर मग मी कोथिंबीर अगोदर थोड्या तत्वाव केली बर, मग नंतर त्याचं मला एका म्हणजे 2-3 साऱ्यात मला जवळजवळ 2500 पिंडी निघाली बर, 2500 पिंडी निघाली, मला 5 रुपयाला 1 पिंडी गेली, मला 12500 रुपये तिथं झालं कोथिंबीरीचं, हा कोथिंबीरीचं बर बर। मग असं झाल्यानंतर म्हणलं मग चला अजून दुसऱ्यांदा बी करूया, मग ह्या उन्हाळ्यात मी आता ही दुसरा प्लॉट आहे माझा, अतिशय छोटाच प्लॉट आहे पण तरी पण चांगलं पद्धतीने। आणि अजून एक महत्वाचं म्हणजे की माझं पण एक मित्रांना सांगणं महत्वाचं आहे की तुम्ही कोथिंबीरवर कोथिंबीर लावू नका, कोथिंबीर एकदा लावली तर दुसरीकडे लावा कोथिंबीर, कोथिंबीरवर कोथिंबीर येत नाही, तर आता हिथं बघू शकताय आली या, पण ती पण जरा कसं जरा थोडी पातळ झाली या, पण कोथिंबीरीचं पीक उन्हाळ्यामध्ये 100% चांगलं परवडतं या, आणि खूप भारी वाटतं की उन्हाळ्यात आपलं ह्याचं पैसे सुद्धा होतात ती बर। मला एक सांगा शेतकरी मित्रांनो, त्यांचं असं म्हणणं आहे जर कोथिंबीरीची पहिली जर पीक आपण त्याच्यामध्ये जर घेतलेलं असेल साऱ्यामध्ये तर दुसरं पीक कोथिंबीरीचं त्यामध्ये घेऊ नका, कारण उगवणीला देखील खूप अडचण येते किंवा पातळ होते म्हणून। पण त्यांचं असं म्हणणं आहे की दुसऱ्या रानामध्ये करा, कारण चांगल्या पद्धतीने जर आपल्याला कोथिंबीर सांभाळायची असेल तर आपण दुसऱ्या रानामध्ये देखील पुन्हा कोथिंबीरचं उत्पादन घेऊ शकता। तर मला अजून एक सांगा की जे आपण आमच्या पाठीमागच्या ज्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलं होतं की बाबा कोथिंबीर ही वळवून धणं, तर तुम्ही प्रत्यक्ष ती वळवलं होतं का ती धणं तुम्ही इकडलं होतं, ही संपूर्ण सांगा।
हो तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर मी पहिल्यांदा जसं तुम्ही प्रक्रिया सांगितली होती करायची तशी संपूर्ण प्रक्रिया केली मी. धन भिजवलं, रगडलं, अजून भरपूर त्याची जी पद्धत होती ती तुम्ही सांगितलेली ती संपूर्ण पद्धत केली आणि त्याचा मला रिझल्ट असा मिळाला की एक कोथिंबीर उगवायला 15 दिवस लागतात पण कोथिंबीर 8 दिवसाच्या आत उगवली गेली. तर उन्हाळ्यात सुद्धा अशा पद्धतीने जर कोथिंबीर उगवत असेल तर म्हणलं मग हाच उपाय आपल्याला नंतर सुद्धा नंतर कोथिंबीर करायची असेल तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा. तर त्यांचं म्हणणं आहे की आपण जर कोथिंबीरचं धन जर व्यवस्थित पद्धतीने वळवून घेतलं आणि ती जर डोबलं तर मित्रांनो 8 ते 10 दिवसामध्ये कोथिंबीरीची चांगल्या पद्धतीने उगवून होती. तर अशा पद्धतीने त्या शेतकऱ्याने कोथिंबीर ही साऱ्यामध्ये केलेली आहे. तर मला आता एक सांगा, आता ही तुम्ही कोथिंबीर सध्या कोथिंबीरला बाजारभाव देखील काय आहे ती एक स्वतः सांगा. आता सध्या म्हणजे 10 ला 1 आणि 15 ला 2 पेंड आहेत. आता सध्या म्हणजे बाजारात मार्केटमध्ये हे भाव चालल्यात आणि आता ही गेल्या वर्षीला ह्याच्यात जवळजवळ 2500 पिंडी निघाली होती. 2500 पिंडीचे किती पैसे झाले? 2500 पिंडीचे मला 12500 रुपये झालत. तर मित्रांनो उन्हाळ्या दिवसामध्ये 2500 पिंडी विकली होती, 12500 रुपये झाले ना. अजून देखील या शेतकऱ्यांनी कोथिंबीर केले आहे. अशा पद्धतीने जर आपल्या शेतकऱ्यांनी जर कोथिंबीरचं उत्पादन उन्हाळ्यामध्ये जर घेतलं, आता बरेचसे शेतकरी मित्रांनो पेशल करत असतात पण मित्रांनो माझं अजून देखील आपल्या शेतकऱ्यांना सर्व सांगणं आहे की बाबा तुम्ही आंतरपीक घ्या, तुम्ही ऊसामध्ये घ्या, तुम्ही इतर तुमचं कुठलंही फळबागा असू द्या, फळबागामध्ये ड्रीपवरती घ्या तुम्ही असा पुंजका डोबा. कारण मित्रांनो आंतरपीक कोथिंबीर ही 1 महिना ते 6 महिन्यामधलं पीक आहे पण ह्याचं जर आपण आंतरपीक म्हणून जर आपण घेतलं तर मित्रांनो उन्हाळ्यामध्ये जे टेम्परेचर असतं तर आपण आंतरपिकामध्ये घेतलं तर मित्रांनो टेम्परेचर देखील कमी होत असतं आणि त्याच्यामुळे आपली कोथिंबीर देखील चांगली उगवत असती आणि आपल्याला मित्रांनो सेपरेट देखील म्हणजे पेशल रान देखील गुंतवायची गरज नाही. तर अशा पद्धतीने आपण जर कोथिंबीरचं उत्पादन उन्हाळ्यामध्ये जर घेतलं तर आपल्याला भरघोस फायदा होणार आहे. सध्या आता मित्रांनो या शेतकऱ्यांनी कोथिंबीर केलेली आहे, तरुण शेतकरी आहे, सध्या त्याला मार्केट देखील कोथिंबीरला चांगलं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण कोथिंबीरचं सर्व शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये जर उत्पादन घेतलं 16 महिन्यामध्ये मित्रांनो महिन्यामध्ये जर अशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्याला 10 ते 15 रुपयाला जर एक पेंडी विकत असेल तर आपल्याला भरघोस पैसा होणार आहे. तर मला एक सांगा की कोथिंबीरला पाणी तुम्ही आता उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये मित्रांनो पाणी कसं द्यायचं आहे ही देखील आपण या शेतकऱ्याकडून जाणून घेऊ. कारण उन्हाळ्यामध्ये पाणी ही देत असताना कोथिंबीर ही लहान कवळमोड असतात अशा वेळी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाणी या शेतकऱ्यांनी कधी दिलं ही त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊ. कारण मित्रांनो पाणी ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. पाणी जर आपण दिवसा दिलं उन्हाचं दिलं तर तुम्हाला देखील माहित आहे की कशा पद्धतीने पाण्यामुळे चरखा बसतो आणि आपली कोथिंबीर देखील जळू शकते. तर तुम्ही पाणी कधी देता कोथिंबीरीला? पाणी मी काय करतो उन्हाचं पाणी कधीच देत नाही. संध्याकाळी 7-8 म्हणजे अंधार पडायला लागला की पाणी द्यायचं चालू करतो. कारण काय होतं की उन्हाचं जमीन तापलेली असती आणि कोथिंबीरीचं पीक हे कवळ असतं आणि त्याला जर चटका बसला त्याला तर ती जळून सुद्धा जाऊ शकते. त्यासाठी आम्ही संध्याकाळी पाणी देतो आणि खताचं जर बोलायचं म्हटलं तर खत ह्याला काय लागतच नाही एवढं. तर मला अजून एक सांगा की आता सध्या कोथिंबीरीला मित्रांनो जास्त खत देखील लागत नाही अशा वेळी काय आपल्या शेतीमध्ये मित्रांनो शेणखत देखील असतं. शेणखतावरती तर भरपूर चांगल्या पद्धतीची कोथिंबीर येते पण तुम्ही काय खत ह्याला टाकलेलं आहे का ते देखील सांगा. कारण सध्या मित्रांनो फक्त शेतीमध्ये जर आपण शेणखताचा वापर केला असला तर खूप चांगली कोथिंबीर येते, काळोगी देखील येत आहे. पण सध्या ह्यांनी कुठलं खत टाकलेलं आहे ते देखील विचारूया. तर 10-26 टाकले थोडं खत ती पण असन तर तुमच्याकडे टाका, त्याला काय कोथिंबीरीला काही एवढी गरज नसते. आणि तुमच्याकडे जर शेणखत असन तर आता आमच्याकडं जवळजवळ 4-5 गाया आणि 2-3 म्हशीत प्रत्येक वर्षी आम्ही काय करतो की एक कट असा खतळून घेतो. म्हणजे सगळ्या जेवढा उकंडरा आहे तो सगळ्या त्या रानात टाकत असतो आणि त्यामुळे काय होतं की जी असं आपण जी पीक करत असतो त्याला सुद्धा एक नवीन एक ताकद येत असते आणि उगवायला ही भरपूर मजा आहे. ऊस जर लावला तर ऊसाला आवरेज चांगलं मिळत असतो, कोथिंबीर लावली तर कोथिंबीरला काळोखी चांगली येत असती. तर अशा प्रकारे जर आपण केलं तर चांगलंच आहे. तर शेतकरी मित्रांनो कोथिंबीरला ही खताची ज्यादा गरज नसती, युरिया जास्त वापरू नका कोथिंबीरला. कारण युरियामुळे मित्रांनो युरिया आपण टाकत असताना त्याच्या पाल्यामध्ये पडतून पाल्यामध्ये पडल्यानंतर काही वेळेस बारीक बारीक जी कोथिंबीर उगवत असते ती जळू देखील शकते किंवा त्याला असा पालं तरकुटू शकतो पाला. त्याच्यामुळे तिला जर खत टाकायचं असेल तर थोडा 10-26 हात द्या, अन्यथा मित्रांनो युरियाचा वापर करू नका किंवा शेणखत असू द्या. तर अशा पद्धतीने या शेतकऱ्यांनी कोथिंबीरीचं नियोजन केलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.